नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघातील 343 मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यांसह पथकाची रवानगी करण्यात आली आहे. शासकीय मुलांचे वसतिगृह भोकर येथे सकाळी 6 ते 12 या कालावधीत मतदान साहित्य वितरणाचे कामकाज पार पडले. यावेळी निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. भोकरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मंगेश शेट्टी यांच्या मार्गदर्शनातून भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार उमर सय्यद, विजयकुमार पाटे यांच्या अधीनस्थ पथकांनी आचारसंहिता, ईव्हीएम वितरण, मंडप व भोजन व्यवस्था, वाहन व्यवस्था, मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, संतोष कामठेकर, मारुती जगताप, सूर्यकांत जायभाये यांच्या अधीनस्थ पथकांनी मतदान अधिकारी कर्मचारी हजेरी व्यवस्था, ओळखपत्रे वितरण, पोस्टल बॅलेट व निवडणूक कार्य प्रमाणपत्राचे वितरण, क्षेत्रीय अधिकारी समन्वय अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, शिवाजी जोगदंड यांच्या अधीनस्थ टेबल निहाय तिसरे प्रशिक्षण व मतदान साहित्याचे वितरण हे काम पाहिले. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व पोलीस निरीक्षक भोकर सुभाष मारकड पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करून त्यांची मतदान पथकासह रवानगी केली. मतदान साहित्य वितरण व मतदान पथकाची रवानगी या कामी भोकर, मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, अव्वल कारकुन, महसूल सहाय्यक, शिपाई, कोतवाल, वाहन चालक तसेच इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम केले. शुभम नरतावार, MCN न्यूज, भोकर, नांदेड.